पिंपरी चिंचवडचा समावेश तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरानं स्मार्ट सिटीसाठी SPB तयार केलेला आहे. SPB तयार केल्यापासून आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या सल्ल्यानुसार आपण एरिया बेस्ड डेव्हलपमेंट विकसित करण्यासाठी आणि पॅन सिटी म्हणजे जे संपूर्ण शहरभरामध्ये IT लेड इनिशिएटिव्ह करायचे ते करण्यासाठी आपण कन्सल्टंटची नियुक्ती केली. कन्सल्टंटची नियुक्ती केल्यानंतर आपल्या पॅन सिटीच्या संदर्भातले DPR देखील तयार झालेले आहेत, RFP डॉक्युमेंट तयार झालेले आहेत आणि आपण त्यांची टेंडरिंग प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे. मात्र आतापर्यंत आपण वाट पाहत होतो ती केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा स्मार्ट सिटी मिशनचा निधी येण्यासाठी. मला चांगलं वाटतंय की त्याचा पहिला हप्ता आज आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. मार्च अखेरीस केंद्र शासन आणि राज्य शासनाचं मिळून आपल्याकडे 27 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि आपण लवकरच जी आपली पहिली निविदा प्रक्रिया सुरू केलेली होती त्याच्यामध्ये आपण RFPच्या स्टेजला पोहोचलेलो आहोत. लवकरच मला विश्वास आहे की पॅन सिटीमधल्या आपल्या निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करून पिंपरी चिंचवड शहरामध्ये कामाला सुरुवात लवकरच होईल.